माझा वारकरी येणार म्हणून 3 महिने आधीपासूनच बलजीत सिंग पूर्वतयारी करतात. त्यांची स्वतःची एक दुचाकी आहे, ती वारी काळात बाईक ॲम्ब्युलन्स म्हणून काम करते. मागील 8 वर्षांपासून ते निशुल्क सेवा देत आहेत. या काळात सेवा करणं हे मी स्वतःचं भाग्य मानतो, खूप समाधान आणि एक वेगळ्या प्रकारची आत्मशांती मिळते, असं बलजीत सांगतात. आत्ताच्या वेळेपर्यंत 600 पेक्षा जास्त लोकांसाठी ही सेवा कामी आली आहे. आषाढी वारीसाठी राज्याच्या विविध भागातून लोक येत असतात. कोणी आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर असा प्रवास करतात. त्याचबरोबर विविध संतांच्या पालख्या सोबत शेवटी पंढरपूर येथे पोहोचतात. हा सगळा प्रवास पायी असतो. जवळपास 200 ते 250 किलोमीटर पायवारी होते. यात जास्त करून वयस्कर महिला आणि पुरुष यांचा सहभाग असतो. पायी चालत असताना अनेक वेळा पाय दुखणे, फोड येणे, पायात गोळे येणे, चक्कर येणे, थकवा किंवा अशक्तपणा येत असतो. अशा वेळी त्यांना तत्काळ मदत मिळते असे नाही. लाखोच्या संख्येने वारकरी चालत असतात, त्यामुळे मोठी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस देणे अवघड होते. अशा वेळी छोटी दुचाकी कामात येते आणि वारकऱ्यास सेवा मिळते. आणि हीच सेवा बलजीत सिंग देत आहेत. आज त्यांच्या समवेत जवळपास 35 पेक्षा जास्त बाईक ॲम्ब्युलन्स सर्व्हिस उपलब्ध आहेत. वारी मार्गावर या सेवा पुरवितात. जास्तच काही गरज पडली तर ते जवळच्या रुग्णालयात दाखल करतात. तशी त्यांनी व्यवस्थाही केली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेले बलजीत सिंग यांच्याशी डिजिटल प्रभातने साधलेला हा स्पेशल संवाद. वारीच्या काळामध्ये अनेक सेवाभावी संस्था काम करतात. अशीच ही एक संस्था आहे जी बाईक ॲम्ब्युलन्स ही काम करते. अनेक थकलेल्या, जखमी झालेल्या किंवा आजारी पडलेल्या वारकऱ्यांना सेवा करून त्यांना तात्काळ मदत करते. असेच आपल्या समवेत आहेत यातले एक सेवेकरी, ते म्हणजे बलजीत सिंग. हे वारीमध्ये ही सेवा पुरवतात. आपण त्यांच्याकडनं अधिक या संदर्भात सगळी माहिती जाणून घेणार आहोत. ये बाईक ॲम्ब्युलन्स इतने गर्दी में बहुत कारगर साबित होती है. यहाँ जहाँ 4-व्हीलर एम्बुलेंस आ नहीं सकती, हम लोग पेशेंट्स को इसके ऊपर बिठा के भीड़ में हम उनको आसानी से ले जाके सही जगह पे पहुँचा देते हैं, या फिर स्थानिक हॉस्पिटल में या फिर कोई हाई इक्विप्ड एम्बुलेंस में पहुँचा देते हैं. उससे उसकी जान बच जाती है. अब तक हमने एक हार्ट पेशेंट को बचाया, एक बहुत से लोग जो जख्मी हो गए थे, एक ट्रक से नीचे गिर गए थे, उनकी बोन टूट गई थी. अभी सुबह की बात है, एक पुलिस ऑफिसर की पैर की हड्डी टूट गई थी, उनको मैंने इस पे बिठाया और यहाँ पे ग्रामीण जो रोगनालय है सासवड़ का, वहाँ पे उनको वहाँ मैं ड्रॉप करके आया. नहीं तो कई लोग हैं जो डॉक्टर तक पहुँच नहीं पाते. तो ये 2-व्हीलर एम्बुलेंस है, ये हमारी टीम है 25-30 लोगों की. हमारे साथ में बहुत सी नर्सेज भी हैं, डॉक्टर्स भी हैं. ये हम लोग जगह पर पहुँच के वहाँ पर ट्रीटमेंट कर पाते. आप देखेंगे गाड़ी हमारे पास में हमेशा इक्विप्ड रहती है विद मेडिसिन. ये पूरे स्प्रेज है, ये जेल्स है, ये सब माऊली भक्ति के लिए ही है. नमस्कार, मी सेंट अँड्रूज कॉलेज ऑफ नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. एकदम लगेचच ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न आहे. ही माऊलींची सेवा आहे, कुठून तरी देण्याचा हा एक उपक्रम आहे. काल असंच दिवे घाटामध्ये आमची टोटल 30 जणांची टीम आहे, त्यापैकी 10 जण तिथं कार्यरत होते दिवे घाटामध्ये. तर टोटल दिवे घाटामधनं 300 पेशंट्सला आम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड केले ॲम्ब्युलन्सपर्यंत. काहींना जागेवर ट्रीटमेंट मिळाली. हे बडा सुख मिळता आहे. कोई इसके लिए कोई हमें पैसे नहीं देता, कुछ नहीं देता. हम अपने तरफ से करते हैं और एक जो आत्मशांति मिलती है ये सब करके, बहुत आनंद आता है.